नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर बंधूनो, कॉटन गुरुचा संगती सध्या हे समीर भाऊ पाटील जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे चीफ बिझनेस ऑफिसर आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज कोणाला ठाऊक नाही आहे, मुंबईमध्ये आला की एक लँडमार्क आहे आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग बघितल्याशिवाय तुम्ही मुंबईमधून निघाला तर आपण काय मिस कराल असं आपल्याला वाटत आलेलं आहे किती वर्षांनी. तर असे मुंबई स्टॉक एक्सचेंजचे हे चीफ बिझनेस ऑफिसर आपला कॉटन गुरुच्या मंचावर आहेत आणि FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन संगती यांनी एक मिशन राबवलेलं आहे. हे मिशन काय आहे आणि कॉटन गुरुसाठी आणि शेतकरी संगती कशाला ते जोडलेले आहेत हे समीर भाई पाटील आपले काय मत आहे याबाबत? धन्यवाद मनीष भाऊ. आणि मी खरंच आभारी आहे कॉटन गुरु यांचं, BSE आभारी आहे कॉटन गुरु यांचं की आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि आम्हाला ते एकदम शेवटपर्यंत म्हणजे एंड युजर पर्यंत पोहोचायचं होतं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं होतं आणि कॉटन गुरु हे उत्तम माध्यम आहे जे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. कमोडिटीज मार्केट ही सुरुवात जी झाली ती बेसिकली इंडिया इज एन ऍग्री ओरिएंटेड कंट्री, ऍग्री ओरिएंटेड नेशन. तर हे आपले शेतकरी फार्मर्स यांना या एक्सचेंजचा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा कसा फायदा होऊ शकतो याबाबत आम्ही याच्यासाठी ही कमोडिटी एक्सचेंजेसची सुरुवात झाली होती 16-17 वर्षापूर्वी. BSE नी आता हल्लीच 2018 साली 1 ऑक्टोबर 2018 साली सुरुवात केली आहे कमोडिटीज ट्रेडिंगची आणि या खूपच कमी अवध्यात आम्ही बरेच सारे कमोडिटीज लॉन्च केले. आम्ही कॉटन पासून गुआर सीड पर्यंत, टर्मरिक पासून हळद, जेवढे जेवढे हे बरेच सारे कमोडिटीज आम्ही लॉन्च केले आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरी सुद्धा मोठ्या माध्यमातून झालेली आहे इथे. आणि आमचा उद्देश हा आहे की जेवढे शेतकरी आहेत, जेवढे एंड युजर्स आहेत जे आज आपला प्रोड्यूस एवढी मेहनत करून आपला प्रोड्यूस करतात त्यांना राईट प्राइस, ट्रान्सपरंट प्राइस कशी मिळावी हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी ते BSE प्लॅटफॉर्मवर एक्सचेंजवर येऊन आपले प्रोड्यूस डिलिव्हर करू शकतात किंवा येऊन आपले प्राइस रिस्क हेज करू शकतात. कारण हा माध्यम जो आहे हा प्राइस डिस्कवरीसाठी आहे, प्राइस रिस्क मॅनेजमेंट आणि त्याच्या थ्रू आपण आपल्याला भाव जोखीमच्या विरुद्ध सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे याचा एक अत्याधुनिक ट्रान्सपरंट प्लॅटफॉर्म आहे. पर त्याच्या पुढेही जाऊन मी सांगू इच्छितो की हे फार्मर्स जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचा खप अजून वाढवण्यासाठी BSE काय केलं आहे की जेव्हा तुम्ही येऊन BSE अक्रेडिटेड वेअरहाऊसेस मध्ये तुम्ही तुमचा प्रोड्यूस ठेवता तेव्हा आम्ही त्यांचे वेअरहाऊसिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे सुद्धा वेव केलेलं आहे. त्यामुळे हे अत्यंतरी हे फार्मर्स साठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. येस बरोबर. आणि आता जे समीर भाऊनी सांगितलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि कापसाचा काय संबंध आहे हे तुम्ही हे वेबिनार सिरीज मध्ये बघाल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा उद्देश काय आहे, कापसामध्ये हे जे कमोडिटी म्हणजे आपण आपला जर भविष्य बघायचं असतो तर एक ऍस्ट्रॉलॉजर कडे आपण जातो, तर अशी BSE कडे आता अशी काय गुरु केली आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये कापसाचे भावाचे हाल काय राहणार आहे, BSE चा एक्सचेंजवर आपण कसं बघू शकतो आणि त्याच्या व्यापारमध्ये जे जोखीम आहे त्याच्या संचालन आपण कसं करू शकतो, कसं आपण स्वतःला वाचू शकतो आणि प्राइस डिस्कवरी जे हे म्हणाले की भाव काय राहतील, कसे राहतील, आपण काय पीक सध्या घ्यावं आणि जर आपण कापूस हा एक पीक जर आपण घेतलेला आहे तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये जेव्हा हा कापूस वेचणी करून बाजारमध्ये येणार विपणनसाठी तेव्हा कापसाचे भाव काय राहणार आहे गोष्ट आम्ही वेबिनारमध्ये आपल्याला सांगणार आणि एक इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला काय काय उपयोगी टिप्स आहे BSE मध्ये आणि काय तुम्हाला फायदे आहे ते समीर भाऊ आणि त्यांची टीम आपल्याला सांगतील. एक पण वेबिनार कोणीही शेतकरी FPO मिस करायचा नाहीये. हा तुमच्या भविष्यासाठी आणि पुढे येणाऱ्या सीझन साठी आपल्याला खूप उपयोगी आहे. समीर भाऊ आपला खूप खूप धन्यवाद आपण इकडे आले आणि FPO आणि शेतकऱ्यांसाठी आपण जे मार्गदर्शन दिले ते ह्या वेबिनारच्या मार्फत आणि वेबिनारच्या नंतर पण आमची अपेक्षा आहे की FPOचा आणि शेतकऱ्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग साठी आपला सहयोग कॉटन गुरुला आणि शेतकऱ्यांना सतत मिळावा ही आपली अपेक्षा आहे.
धन्यवाद मनीष भाऊ, आणि आमचे खूपच आभार, आणि आम्ही आमचे मनापूर्वक आभार कॉटन गुरुला, आणि आम्ही असे पुढे बरेचसे वेबिनार तुमच्याबरोबर करू इच्छितो. धन्यवाद. जी आभार.